श्री क्षेत्र वारी हनुमान येथे दिनांक 17 ते 25 जानेवारी रोजी विष्णू महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार दिनांक 25 जानेवारी रोजी या कार्यक्रमाची महाप्रसादाने सांगता करण्यात आली. या प्रसंगी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. 1700 यजमान या महायज्ञामध्ये सहभागी झाले होते. पूर्णाहुतीच्या दिवशी देशभरातील साधू संत महंत मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी संत व्यासपीठावरून बोलताना महंत कृष्णानंद भारती महाराज म्हणाले की भगवंताचे स्वरूप विशाल आहे. समयानुसार विश्वाला बदलण्याचे कार्य झाले. गुरुवर्य दामोदास महाराज यांची अपूर्ण राहिलेली विष्णू महायज्ञ करण्याची इच्छा आज पूर्ण झाली. समाजातील गरीब श्रीमंत ही दरी कमी व्हावी, समाजामध्ये एकोपा राहून ईश्वर कार्य व्हावे याकरिता व समाजाची सर्वपरीने प्रगती व्हावी, देशावर येणाऱ्या संकटांपासून संरक्षण व्हावे याकरिता हे यज्ञ कार्य करत आहे असे त्यांनी सांगितले. तन मन धन से इस कार्यक्रम के लिए सहयोग किया, उनके सहयोग से ये कार्यक्रम संपन्न हो गया और आदिवासी क्षेत्र के अंदर इतना विशाल कार्यक्रम ये पहली बार हुआ. और विराट विष्णु महायज्ञ का संकल्प जो था, महंत दामोदर महाराज हम परिक्रमा करके आने के बाद में उनका संकल्प था कि विराट विष्णु महायज्ञ करने का. उनको जाके आज 14 वर्ष हो गए. 14 वर्ष के बाद में ये विराट विष्णु महायज्ञ का आयोजन किया गया. यजमान लोग यजमानों ने बहुत सहयोग किया. त्रिवेणी संगम के ऊपर हनुमान जी की उपस्थिति में, गौशाला की उपस्थिति में ये सब कार्यक्रम हो गया. देश के लिए, राष्ट्र के लिए और समाज के लिए मंगल की शुभकामना करते हुए यज्ञ का समापन हो गया. ओम नमो नारायण.